यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सतधार पाऊस सुरू आहे. अशातच जिल्ह्यातील अनेक भागात काल रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यवतमाळच्या महागाव आणि पुसद तालुक्यातील अनेक गावात पहाटेपासून जोरदार पाऊस पडल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच लेवा या गावातील 5 ते 6 घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर पुसद तालुक्यातील वडसद येथील नाल्याच्या पुरामुळे शेती पाण्याखाली आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महागाव तालुक्यातील धनोडा येथील पैनगंगा नदीच्या पुरामुळे विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. पुराचे पाणी पुलाच्या वरून वाहत असल्याने जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे आधीच शेतीचे नुकसान झाले होते, त्यात आज झालेल्या पावसामुळे पुन्हा शेतींचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.